अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दिल्ली येथील अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी हे जामनेर तालुक्यातील नवी दाभाडी येथील मयत सीमा वानखेडे या अल्पवयीन मुलीची आत्महत्या संदर्भातील आढावा घेण्यासाठी आज नवी दाभाडी या ठिकाणी आले होते। त्यांनी मयत मुलीच्या कुटुंबियांकडून पूर्ण घटनाक्रम जाणून घेत मागासवर्गीयांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन मयत मुलीच्या कुटुंबियांना दिले आहे। म्हणजे जामनेर तालुक्यामध्ये मातंग समाजावरती म्हणजे प्रत्येकवेळी अन्य होतो आणि असं वाटतं की साहेब की मातंग समाज या ठिकाणी सॉफ्ट टार्गेट झाला आहे का या ठिकाणी, म्हणजे पूर्ण तालुक्यामध्ये मातंग समाज पूर्ण भयभीत झालेला आहे। तर त्यामुळे या ठिकाणी पोलीस प्रशासनाचं म्हणजे खूप मोठं आव्हान आहे की त्यांनी मातंग समाज व्यवस्थित लक्ष देऊन की त्या कुठं म्हणजे समाजाला कशा प्रकारे न्याय मिळू शकतो या ठिकाणी। 2018 घटना आहे ना, वाकडीची घटना आता काय हवंय? माझी सुपारी होती आणि विनोद चांदे होते। आता याच्यात कोणत्या स्टेप वर आहे केस? बोर्डर प्रोसिजर मध्ये बोर्डर आली। बोर्डर आहे चालू आहे। आरोपी कोण आहे? आरोपी सुमित जोशी आणि त्याचे मारेक त्यांना विचारलो काय त्याच्यामध्ये आरोपीला काही। सर अंडर ट्रायल केस आता सध्या चालू आहे। अच्छा, मला वाटतं त्याच्यात आई वच आता स्टेटमेंट काही पुरावे आपल्या भरपूर पुरावे आहे सर त्याच्यामध्ये अंडर ट्रायल असल्यामुळे आपल्या बाजूने पुरावे आहे म्हणजे यांना न्याय मिळेल। बिलकुल 100% सर त्यातला आरोपी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन आला। काय ह्या केसमध्ये महत्वाच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग तर्फे आपला सर्व पत्रकार बंधू यांचं स्वागत करतो। मी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग केलं, त्यानंतर 17 तारखेला नोटिफिकेशन निघालं आणि 18 तारखेला चार्ज घेतला आणि लगेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुसूचित जाती आयोगचे विजयजी सांपला यांनी 24 तारखेला चार्ज घेतला आणि चार्ज घेऊनसनी आम्ही सर्व पूर्ण आयोग कामात लागला। या अनुषंगाने आपल्या जळगावच्या 2 घटना आमच्या महाराष्ट्राच्या अनुसूचित जाती आयोगच्या ऑफिस आहे तिथून कळल्या आणि लगेच आम्ही आजचा दौरा इथे आपल्या जळगावमध्ये लावला। एक घटना 8/2/2021 रोजी जामनेर जवळ लहान एका गावामध्ये झाली व त्या मुलीनं स्वतःला गळफास लावला। त्या घरी आम्ही आज व्हिजिट दिली, शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाने जे 8,25,000 रुपये मंजूर झाले होते अर्थसहाय्य म्हणून त्यांनी 4,12,500 त्यांच्या परिवाराला एक अर्थसहाय्य म्हणून त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी चेक सुपूर्द करण्यात आला आणि त्यांचे जे काही म्हणणं आहे ते ऐकून त्यांनी माननीय जिल्हाधिकारी आणि SP सोबत या विषयावर तर चर्चा झाली सविस्तर। दुसरा विषय जळगाव जिल्ह्यातीलच मुक्ताईनगर तालुक्यातील गाव उचेंदय या गावामध्ये घटना घडली। एका मध्य प्रदेशची
ब्राह्मणपूर जिल्ह्याची मुलगी त्या आपल्या मावशीच्या घरी लग्नाला आली होती आणि तिच्यासोबत बाजूला कुठेतरी राहणारा एका व्यक्तीनं कृत्य केलं आणि त्या कृत्यातून तिला हरासमेंट केलं. त्यासुद्धा आम्ही घरी जाऊन आलो आणि तिलासुद्धा अर्थसहाय्य म्हणून त्यांनी 4 लाख सामाजिक न्याय विभागाने जबकी ते मध्य प्रदेशची मुलगी आहे परंतु महाराष्ट्र शासनाने आपला दायित्व म्हणून जे घटना इथे घडली त्यामुळे ते प्रोव्हिजन आहे तर 4 लाख अर्थसहाय्य तिलाही मंजूर झाले आणि 2 लाखाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत जे अर्थसहाय्य आहे ते 2 लाखाच्या आम्ही त्यांच्या सुपूर्द करण्यात आलं. करता साऱ्या गोष्टीची चर्चा झाली त्याच्या समज तिला समोर काही करण्याकरता तिला प्रोत्साहित केलं गेलं आणि ह्या दोन्ही घटना फार दुर्दैवी आहे. दोघंही घटनेमध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल आहे, संबंधित आणखी गुन्हे दाखल आहे. दोन्ही घटनेमध्ये आरोपीसुद्धा दोन्ही अंदर आहे, म्हणजे एक आरोपी जामनेरच्या बी याच्यात आहे, 2 आरोपी आणि 1 आरोपी याच्यात बी आहे. आणि येणाऱ्या मनुष्याने आता गठीत झालेला आहे, स्वतः आम्ही आयोग मनुष्याने दखल देऊन त्यांनी त्या त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि जे काही सरकारी योजनेचा जो लाभ आहे त्यांच्यापर्यंत एक सातवण मनुष्याने आपण काही खूप जास्त त्यांच्यासाठी करू नाही शकत परंतु जे बी एक सामाजिक बांधिलकी मनुष्याने सरकार चाहे राज्य सरकार म्हणू या केंद्र सरकार करत आहे त्याच्या आपण निश्चितच त्यांना कशा पद्धतीनं घर योजनेचा लाभ म्हणा या आणखी कोणत्या योजनेचा लाभ त्यांना मिळवून देण्याकरता आपण सर्व प्रयत्न करणार आहोत. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.